नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश फ्लुएंट या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर जावेद खान आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करणार आहोत सुरू करण्यापूर्वी आपण सर्वांना विनंती करू इच्छितो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो फोटोमध्ये जी व्यक्ती तुम्ही बघत आहात हे आहेत सुप्रसिद्ध असे नॉवेलिस्ट कादंबरीकार आर के नारायण आजचा आपला धडा त्यांच्या संबंधी आहे आणि एका नवीन प्रकाराचा धडा आज आपण शिकायला जाणार आहोत सुरू करण्यापूर्वी आपण आर के नारायण या प्रसिद्ध साहित्यकारासंबंधी थोडीशी माहिती घेऊया आणि मग धड्याला सुरुवात करूया चला तर मग बघूया आर के नारायण कोण होते आणि त्यांच्याबद्दलची माहिती रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी कॉमनली नोन ॲज आर के नारायण त्यांची जन्मतारीख आहे दहा ऑक्टोबर एकोणीसशे सहा आणि मृत्यू झाला तेरा मे दोन हजार एकमध्ये ही वॉज अन इंडियन रायटर नोन फॉर हिज वर्क सेट इन द फिक्शनल साऊथ इंडिया इंडियन टाउन ऑफ मालगुडी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक कथेसंबंधी का काल्पनिक गावासंबंधी त्यांनी आपलं जे काही लिखाण आहे ते केलेलं आहे अतिशय सुप्रसिद्ध असं हे मालगुडी नव्वदच्या दशकामध्ये ज्या वेळेला टी व्ही भारतामध्ये अवतरला होता त्यावेळेला अशी सुप्रसिद्ध अशी ही मालगुडी डेज नावाची कथा मालिका आपल्या टी व्हीवर सुरू करण्यात आलेली होती तर हेच फिक्शनल टाउन म्हणजे त्यांनी सु एक काल्पनिक खेडं निर्माण केलेलं होतं आणि त्या खेड्यामध्ये घडणाऱ्या घटनांबद्दलची माहिती किंवा कथा त्या त्या त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये ते सांगत असत ही वॉज अ लीडिंग ऑथर ऑफ अर्ली इंडियन लिटरेचर इन इंग्लिश अलॉग विथ मुलकराज आनंद अँड राजाराव मुलकराज आनंद राजाराव आणि आर के नारायण ही जी त्रयी आहे मित्रांनो या त्रयीने भारतामध्ये इंग्लिश नॉवेल ही कन्सेप्ट जी आहे ती रुजवलेली आहे कादंबरी ही आपल्या आप मातृभाषेमधून आधी लिहिल्याच जात होती परंतु इंग्रजी ही भाषा आत्मसात करून आणि त्या इंग्रजीला इंग्रजीमध्ये भारतीय भावभावना टाकण्याचं काम कथांमध्ये त्यांनी केलेलं आहे त्याच्यात मुलकराजानंद राजाराव आणि आर के नारायण यांचं नाव सर्वप्रथम येते नारायण मेंटर अँड फ्रेंड ग्रॅहम ग्रीन वॉज इन्स्ट्रुमेंटल इन गेटिंग पब्लिशर्स फॉर नारायण फर्स्ट फोर बुक्स इन्क्लुडिंग द सेमी ऑटोबायोग्राफिकल ट्रायलॉजी ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स द बॅचलर ऑफ आर्ट्स अँड द इंग्लिश टीचर ग्रॅहम ग्रीन नावाचे त्यांचे असे मित्र होते आधी आर ना के नारायण यांच्या पुस्तकांना डिमांड नव्हती कोणी वाचत नव्हतं अशा वेळेला ग्रॅहम ग्रीन नावाची जी व्यक्ती होती त्यांनी ते त्यांचे मित्र होते त्यांनी मग त्यांची जी काही मदत केली आणि मग त्यांच्या पुस्तकाला मग डिमांड वाढायला लागली नंतर मग त्यांनी कधी मागे वळून बघितलं नाही त्यांनी लिहिलेलं सगळ्यात पहिलं पुस्तक जे आहे ते आहे स्वामी अँड फ्रेंड्स एकोणीसशे पस्तीसमध्ये त्यांनी लिहिलेली ही कथा एका लहान मुलासंबंधीची होती आणि त्यावर त्यांनी पूर्ण कथा मांडलेली आहे आणि ती खूप नंतर मग फेमससुद्धा झाली द बॅचलर ऑफ आर्ट्स आणि द इंग्लिश टीचर हे सुद्धा त्यानंतरची पुस्तक आहेत द फिक्शनल टाउन ऑफ मालगुडी वॉज फर्स्ट इंट्रोड्युस्ड इन स्वामी अँड फ्रेंड्स मालगुडी जे आहे ज्या गावाचं नाव सांगितलेलं आहे फिक्शनल काल्पनिक जे गाव आहे ते स्वामी अँड फ्रेंड्स या कथेमध्ये सर्वप्रथम त्यांनी सांगितलेलं होतं ते मुद्दा मांडला होता नारायण्स द फायनान्शियल एक्सपर्ट वॉज हेल्ड ॲज वन ऑफ द मोस्ट ओरिजिनल वर्क ऑफ नाईन्टीन फिफ्टी वन एकोणीसशे एक्कावन्नमध्ये लिहिलेलं त्यांनी द फायनान्शियल एक्सपर्ट हे पुस्तक जे आहे हे खूप गाजलेलं होतं अँड साहित्य अकादमी अवॉर्ड विनिंग द गाईड वॉज अडॉप्टेड फॉर फिल्म आणि साहित्य अकादमी अवॉर्ड जे आहे एका पुस्तकाला त्यांच्या भेटलेलं होतं द गाईड नावाचं पुस्तक आणि याच्यावर एक पिक्चरसुद्धा निरं तयार केला गेलेला होता देवानंद त्याचे हिरो होते द गाईड नावाचाच हा पिक्चर होता सिनेमा होता आणि तो सिनेमासुद्धा खूप गाजला होता या सिनेमालासुद्धा फेअर फे अवॉर्ड ऑफ बेस्ट फिल्म भेटलेलं होतं तर असे हे आर के नारायण ज्यांनी भारतामध्ये इंग्लिश नॉवेल भावभावना काय असतात भारतीयांच्या आणि कॉमन मॅन हा त्यांचा मुद्दा होता एक्सप्लेनेशनमध्ये कधी त्या त्यांच्या ज्या काही स्टोरी होत्या कथा होत्या यामध्ये त्यांनी कधी पण कॉमन मॅनला लक्षात ठेवून ज्या काही कथा लिहिलेल्या होत्या तर आज त्यांच्याच धड्याबद्दल आपण शिकणार आहोत आपल्या धड्याचं नाव आहे त्यांचे वर्क्स पण आपण आधी समोर बघूया त्यांनी लिहिलेले काही वर्क्स आहेत बघा स्वामी अँड फ्रेंड्स आहे द गाईड आहे द इंग्लिश टीचर हे त्यांची प्रसिद्ध असे पुस्तकं आहेत तर आजचा आपला धडा जो आहे तो आहे बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण दहावी वर्गातील आपला इंग्लिश कोर्सबुकमधील हा धडा आज आपण शिकायला जाणार आहोत त्यांचा जो जे पुस्तक आहे स्वामी अँड फ्रेंड्स हे सगळ्यात सर्वप्रथम पुस्तक जे त्यांनी लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं रिव्ह्यू आज आपण वा, वाचणार आहोत बघणार आहोत आता अतिशय ब बोर्डाने आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेला हा जो काही हे जे काही पुस्तक आहे किंवा हा जो काही धडा आहे हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो म्हणजे रिव्ह्यू रिव्ह्यू म्हणजे काय पुनर्विलोकन किंवा समीक्षा करणे एखादा सिनेमा ज्या वेळेला आपण बघतो त्या सिनेमाला बघितल्यानंतर त्याची जी काही रूप स्टोरी वगैरे असते किंवा कॅरेक्टर्स असतात याची आपण मोघम माहिती आपल्या समोरच्या व्यक्तीला आपण देत असतो ही दिलेली मोघम माहितीच म्हणजे काय तर रिव्ह्यू तर आपण ही मोग माहिती कशासाठी देतो की समोरच्याने ही हा जो काही सिनेमा आहे हा बघावा त्याची त्याच्याबद्दल ही माहिती आपण त्याला देतो असतो तर मित्रांनो अशीच माहिती आज आपण या बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्सबद्दल बघणार आहोत आता हा धडा तुमच्या सिलेबसमध्ये टाकण्याचं कारण काय आहे कारण की विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा क्रिटिकल ॲप्रिसिएशन निर्माण व्हावं जसं कवितांचं आपण ॲप्रिसिएशन करतो करतो तसं पुस्तकांचं सुद्धा ॲप्रिसिएशन आपल्याला करता यावं आणि आपल्या मतांना महत्त्व देऊन अशी पुस्तकं कोण कोणकोणतं पुस्तक आपण वाचलेलं आहे काय आहे त्याच्यामध्ये कोणती माहिती दिलेली आहे आपल्याला स्टोरी सांगायची नाही आहे आपल्याला प्रमुख मुद्दे त्यामध्ये स्पष्ट करून सांगायचे असतात आणि ते सांगून मग समोरच्याला आपल्याला थोडीशी पुस्तकाबद्दलची माहिती द्यायची समीक्षा द्यायची आहे ते पुस्तक कसं आहे किंवा काय आहे तुम्ही त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी वाचनीय आहेत आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला नावडलेल्या आवडलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता तर हा बुक रिव्ह्यू आज आपण बघणार आहोत स्वामी अँड फ्रेंड्स आर के नारायण यांच्या लिखित पुस्तक चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओ लेसनला लिटिल बीट अबाउट द बुक पुस्तकासंबंधी थोडं काही एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज अ स्पॉयलर्स सो आय वुड रायदर गिव अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी लेखकाचं म्हणणं काय बघा एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉइलर्स पुस्तकाबद्दल मेन्शन म्हणजे सांगणे अबाउट द बुक कॅन बी मिस्टेक अँडली चुक चूक होऊ शकते मिस्टेक अँडली अंडरस्टूड तुम्ही चुकीने असं समजू शकता की हे पुस्तकाची या पुस्तकाची मजा मी बिघडवत आहे म्हणून स्पॉइलर्स म्हणजे सो आय वुड रादर गिव अ ग्लान्स इन्टू द बुक विदाऊट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी म्हणून मी काय करणार आहे आय वुड रादर गिव अ ग्लान्स फक्त मी एक पुस्तकावर कटाक्ष टाकणार आहे इन्टू द बुक विदाऊट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स या पुस्तकातल्या कोणत्याही इव्हेंट्सबद्दल एखादी घटना जी आहे याचा उल्लेख न करता किंवा प्लॉट किंवा याची स्टोरी काय आहे ही मी तुम्हाला काही सांगणार नाही आहे तर फक्त पुस्तकाची माहिती तुम्हाला देणार आहे म्हणून पुस्तक वाचण्याची जी काही मजा आहे ती तुमची खराब होऊ नये स्पॉईल होऊ नये असा म या ठिकाणी लेखकाचा उद्दे उद्देश आहे समोर बघूया काय म्हणतात ते स्वामी इज अ मिश्चिवस लिटिल किड ऑफ अबाउट टेन इयर्स ओल्ड अँड लिव्हिंग इन द एअर अवेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल पुस्तकाचं टायटलाचं आपल्याला माहिती आहे बघा काय आहे स्वामी अँड फ्रेंड्स म्हणजे स्वामी आणि त्याची मित्र स्वामी नावाचा हा एक मुलगा आहे इज अ मिस्चिवस लिटल किड मिस्चिवस म्हणजे खोड्या करणारा लिटल किड छोटासा मुलगा आहे अबाउट टेन इयर्स दहा वर्षाचा हा मुलगा आहे अँड लिव्हिंग इन द एरा व्हेर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल आणि घटना केव्हा घडत आहे ज्यावेळेला भारत हा ब्रिटिशांच्या पारतंत्र्यामध्ये होता किंवा ब्रिटिशांचं राज्य रूल म्हणजे राज्य ब्रिटिशांचं राज्य ज्यावेळेला आपल्या भारतावर होतं त्यावेळेला ही घटना घडत आहे आता ह्या पुस्तकासंबंधी तुम्हाला अजून एक माहिती अशी सांगतो की या स्वामी आर के नारायण यांच्या स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकावरच मालगुडी डेज नावाची कथा येत कि होती किंवा सिरियल दूरदर्शनवर येत होती तुम्ही आज यूट्यूबवर सर्च करून जरी बघितलं तरी तुम्हाला स्वामी अँड फ्रेंड्सबद्दलची मालगुडी डेज नावाची जी, जी आ, स्टोरी आहे किंवा जी मालिका आहे ती तुम्ही बघू शकता अतिशय मजेशीर अशी त्या काळातली ती गाजलेली अशी मालिका होती नक्कीच तुम्ही बघा यूट्यूबवर सुद्धा तर त्यावर आधारित त्यांनी लिहिलेलं हे ब पुस्तक आहे बघा लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज पुस्तकाकडे आता आपण इतर मुलांसारखं स्वामी इज अ किड हू के नॉट स्टे ॲट वन प्लेस इतर दहा वर्षाची जी मुलं असतात जी जशी असतात खट्याळ असतात मिश्चिवस असतात तसा स्वामीसुद्धा हा कसा मुलगा होता हू के नॉट स्टे ॲट वन प्लेस जो एका ठिकाणी थांबवू शकत नव्हता अँड ॲब्सुल्युटली हेट्स स्कूल आणि इतर मुलांसारखं हा सुद्धा हेट्स म्हणजे तिरस्कार करणे शाळेला तिरस्कार करत होता किंवा शाळेवर तिरस्कार करत होता इवन वर्स मॅथमॅटिक्स आणि त्यापेक्षाही जास्त वर्स म्हणजे वाईटात ता, वाईट त्याला जे काही गोष्ट आवडती होती ती म्हणजे मॅथमॅटिक्स गणित हा त्याचा नावडता विषय होता स्कूल इज ही इज ॲब्स्युल्युट नाईटमेअर एनीवे द स्टोरी अँड फुल्स अराउंड द हॅपिनिंग्स ऑफ दिस किट अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल अँड गेट्स अ गुड बिटिंग फ्रॉम हिज फादर स्कूल इज इज ॲब्स्युल्युट नाईटमेअर नाईटमेअर म्हणजे दुःस्वप्न रात्री बघितलेलं वाईट स्वप्न शाळा म्हणजे त्याने रात्री बघितलेलं एखादं दुःस्वप्न होतं किंवा वाईट स्वप्न होतं असं त्याला वाटत असेल एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स स्टोरी अशी आपल्यासमोर उलगडते अराऊंड द हॅपनिंग्ज ऑफ धिस किड या मुलाच्या हॅपनिंग्ज याच्या आत अवतीभोवती घडणाऱ्या ज्या काही घटना असतात लेखकाने त्याबद्दल आपल्याला या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल त्याच्या अवतीभवती घडणाऱ्या घटना अधिक काय तर कॉन्स्टंटली म्हणजे सतत गेट्स इज इन टू ट्रबल तो ज्या ज्या काही ज्या काही घटना त्याच्यासोबत घडायच्या ट्रबल म्हणजे त्रास ज्या काही गोष्टींमध्ये तो अडकून जायचा अँड गेट्स अ गुड बिटिंग फ्रॉम हिज फादर अँड त्यानंतर त्याच त्यामुळे त्याला त्याच्या बाबांकडून फटकेसुद्धा भेटत होते याबद्दल ही सगळी कथा आहे समोर बघूया काय सांगितलेलं आहे ते स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटिल किड अँड थिंग्स दॅट हिज वे ऑफ फेसिंग लाईफ टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एवरीथिंग स्वामी हा कसा आहे एक टॉकेटिव्ह लिटल किड आहे टॉकेटिव्ह म्हणजे बोलका लिटिल किड लहान मुलगा आहे अँड थिंग्स दॅट अँड तो नेहमी विचार करत असे हिज वे ऑफ फेसिंग लाईफ आणि स्वतः आपलं जीवन जे काही जसं त्याला वाटेल त्या पद्धतीनं तो जगायचा त्याला तसं सामोरायचं असं फेसिंग म्हणजे सामोरे जाणे टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एवरीथिंग आणि तो स्वतःशीच बोलत असे जे काही आहे समस्या जे काही असायच्या त्याच्याबद्दल तो स्वतःशीच बोलत असे बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्शवे परंतु त्याला कोणती गोष्ट ज्या वेळेला त्याच्यासोबत व्हायची एखाद्या समस्येमध्ये तो अडकायचा तर त्याला जे काही सत्य असायचं ट्रूथ म्हणजे सत्य जे सत्य आहे ते त्याला खूप नंतर हार्श म्हणजे कठीण पद्धतीने त्याला समजून यायचं त्याला नंतर जे काही गोष्टी अद्दल घडायची ती ती खूप कठीण असायची ॲज मेनी टीन्स बॅक देन ऑल ही वॉन्टस टू डू इज प्ले अंडर द सन बाकी इतर विद्यार्थ्यांसार सारखंच टीन्स म्हणजे किशोरवयीन मुलं जी काही असतील बाकीच्या छोट्या मुलांसारखं हा सुद्धा ऑल ही वॉन्टस टू डू इज प्ले अंडर द सन यालासुद्धा काय वाटत असे मी सुद्धा खेळलं पाहिजे अंडर द सन सूर्याखाली म्हणजे मोकळ्या परिसरामध्ये त्याला खेळायची इच्छा होत असे किक समथिंग नेहमी कशाला तरी लाता मारल्या पाहिजे क्लाइंब ट्री झाडावर चढलं पाहिजे क्लाइंब म्हणजे झाडावर चढणे ब्रेक समथिंग काहीतरी तोडफोड केली पाहिजे अँड हॅरॅस संबडी आणि कोणाला तरी त्रास दिला पाहिजे हॅरॅस म्हणजे त्रास देणे इतरांना त्रास देणे इतरांना त्रास दे दिलं पाहिजे मला असं त्याला नेहमी त्या लहान मुलाला वाटत असे अनलाईक किड्स टुडे आजकालच्या मुलांना हे वाटत नाही अनलाईक म्हणजे त्यांचं सारखं नाही आजच्या मुलांसारखं नव्हे आजची मुलं आप आपल्या घरामध्ये आरामशीर बसलेली असतात परंतु हा मुलगा स्व स्वच्छ वातावरणामध्ये बाहेर खेळणारा मजा करणारा काहीतरी तोडफोड करत असणारा असा हा मिस्च्युअस मुलगा खटाळ मुलगा होता हा खोड्या करणारा धीस इन फॅक्ट वॉज अँड इन मोस्ट पार्ट ऑफ इंडिया इन मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टील इज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोइंग अप आणि ह्या पद्धतीचं जीवन जीवन इन फॅक्ट खरोखर म्हणायचं म्हणजे वॉज अँड इन मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया भारताच्या कोणत्याही को कान्याकोपऱ्यामध्ये तुम्ही जा या पद्धतीचं जीवन जगणारे जे मुलं आहेत टिपिकल बॉय ग्रोईंग अप लहानाचं मोठे होणारे जे मुलं आहेत त्या पद्धतीने मोठे होत असतात याच ज्या काही गडबडी आहेत ज्या मस्त मस्ती मजाक आहे ते करत असतात टेक्नॉलॉजी इज अँड बिग इन अ किड्स लाईफ त्यावेळेला तंत्रज्ञान वगैरे असं काही नव्हतं टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान तंत्रज्ञान वगैरे काही असं या त्या जीवनामध्ये नव्हतं ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅ वॉक त्यांना फक्त काय करायचं होतं ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक काहीतरी तोडफोड करत राहायची टू प्ले हॅ वॉक म्हणजे टू प्रिव्हेंट नॉर्मल फंक्शन अँड कॉज डॅमेज कोणत्याही गोष्टीला वाईट कसं करता येईल बिघडवता कसं येईल याकडे त्यांचा नेहमी कटाक्षा असायचा अशी ही मुलं व्हॉट वेज इज सॉमी अ टिपिकल बॉय इन इज ग्रोईंग इयर्स आपल्या वाढत्या वयामध्ये हा मुलगा विशिष्ट पद्धतीचा कसा होता हे आता या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे इन धिस रिगार्ड या बाबतीत नारायण गेट्स डिपली इंटू द वर्किंग ऑफ सॉमिस इयर ओल्ड माइंड आर के नारायण हे दहा वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये डोकवून बघतात त्याच्या मनामध्ये काय चालू आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला देतात एक्सप्लेनिंग एक्स्क्विसिटली हाऊ ही थिंग्स अँड व्हॉट हीज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज आणि ते आपल्याला स्पष्ट करूनसुद्धा सांगतात एक्सप्लेनिंग म्हणजे स्पष्ट करून सांगणे एक्स्क्विटली म्हणजे इन अ प्लीजिंग मॅनर अतिशय आनंदित पद्धतीने आपल्याला हे सगळं समजून सांगतात की हाऊ ही थिंग्स तो कशा पद्धतीने विचार करत असेल अँड व्हॉट हीज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज आणि या जगाबद्दल त्याचे काय विचार आहेत हे सुद्धा ते आपल्याला पटवून सांगण्याचा प्रयत्न करतात द रिडर डज फील लाईक like स्वामी आणि हा जो वाचक आहे स्वामी अँड फ्रेंड्स जेव्हा पुस्तक तुम्ही वाचणार आहात त्यावेळेला तुम्ही सुद्धा दहा वर्षाचे मुलगा बनून जाताल असं त्या ठिकाणी तुम्हाला वाटेल द रिडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच विथ द कॅरेक्टर अँड त्या जे काही पात्र आहे स्वामी नावाचं त्या पात्रामध्ये आपण इतके गुरफटून जातो की आपण त्याचाच एक भाग बनून जातो त्या पुस्तकाचा ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस आणि जशी जशी, जशी प्रोग्रेसेस म्हणजे पुढे जाणे जशी जशी कथा समोर समोर जाते तसं तसं आपण या पुस्तकामध्ये अजून घडून जातो दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण आणि हीच तर जादू आहे आर के नारायण यांच्या पुस्तकांची सिग्निफिकन्स ऑफ द बुक पुस्तकाचे महत्व काय हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं बघा स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट मेअरली अँड इंटरेस्टिंग रीड दॅट कुड बी एन्जॉईड फ्रॉम टॉप टू बॉटम बट द वर्क

परंतु या पुस्तकाला साहित्यिक मूल्यसुद्धा तितकेच जोडल्या गेलेले आहेत बघा ॲट्रिब्यूट्स लागू पडतात लॉट ऑफ लिटरी व्हॅल्यूज साहित्यिक मूल्यसुद्धा तितकीच भरभरून आहेत या पुस्तकामध्ये इवन इफ इट इज अ टीन बुक जरी हे एक लहान मुलासंबंधीचं पुस्तक असलं तरीसुद्धा समोर बघूयात आपण काय सांगितलेलं आहे ते तर पुस्तकामध्ये स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अ लाईफ स्वामी अँड फ्रेंड्स हे पुस्तक जे आहे इज गुड रीड फॉर द किड्स अँड टिन्स अ लाईक मुलांसाठी आणि किशोरवंज मुलांसाठी किंवा मोठ्या लोकांसाठी सुद्धा हे वाच वाचनीय असं पुस्तक आहे अल्सो द बुक इज वाईडली युज्ड इन द एशियन कॉन्टिनेंट ॲज अ स्टडी टेक्स्ट आणि हे पुस्तक वाईडली म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात युजड इन द एशियन कॉन्टिनेंट आशिया खंडामध्ये कॉन्टिनेंट म्हणजे खंड ॲज अ स्टडी टेक्स्ट अभ्यासासाठी स्टडी टेक्स्ट म्हणजे अभ्यासक्रमाचा भाग म्हणून सुद्धा हा हे जे पुस्तक आहे स्वामी अँड फ्रेंड्स हे विद्यापीठांनी ठेवलेला आहे फॉर द स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल या विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासाचा विषय आहे जे साहित्य हा विषय घेऊ इच्छिता आणि साहित्यामध्ये ज्यांना आपलं जे काही शिक्षण पूर्ण करायचं आहे तर तो विषय घेतल्यानंतर या पुस्तकामध्ये स्वामी अँड फ्रेंड्स हे पुस्तक नक्की त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून त्यांनी समावेश केलेला आहे धीस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ वेरी वे हेवी ग्रॅमर अँड टेक्निकल जार्गन याचा अर्थ असा नव्हे की पुस्तक हे फक्त बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रामर म्हणजे व्याकरण व्याकरणिकदृष्ट्या खूप कठीण असं ग्रामर वापरलेलं आहे अँड टेक्निकल जार्गन आणि याच्यामध्ये भरपूर असे टेक्निकल म्हणजे तंत्रज्ञानाशी संबंधित शब्द जार्गन म्हणजे शब्द किंवा संकल्पना मांडलेले आहेत असं नाही आहे ॲक्च्युली द ट्रुथ इज इन कॉन्ट्ररी टू धीस सत्य याच्या उलट आहे कॉन्ट्री म्हणजे याच्या या उलट सत्य तर या उलट आहे बघा काय सत्य आहे स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिम्पल इंग्लिश स्वामी अँड फ्रेंड्स हे पुस्तक इतक्या साध्या आणि सोप्या इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेलं आहे इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच लिटररी जिनियस लाईक आर के नारे आणि खूप कठीण आहे टू इमॅजिन म्हणजे कल्पना करणे दॅट इट इज अ वर्क ऑफ सच लिटररी जिनियस लाईक आर के नारे की आर के नारायण सारख्या मोठ्या साहित्यिकाने हे पुस्तक लिहिलेलं आहे याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही असं हे पुस्तक आहे इतक्या साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी ते लिहिलेलं आहे द इंग्लिश यूज इन द बुक इज बोथ प्लेन अँड सिंपल भाषा कशी आहे या पुस्तकामध्ये वापरलेली बघा प्लेन अँड सिंपल इंग्रजी भाषा कशी आहे प्लेन साधी सरळ सोपी सिंपल विदाऊट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स आणि लहान मुलांना त्रास होईल किंवा ते डिक्शनरी चाळावी लागेल असे कोणतेच शब्द या पुस्तकामध्ये समावेश केलेला नाही आहे ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक आणि पुस्तकामध्ये यूज ऑफ सिम्पल साधे आणि शॉर्ट छोटे छोटे वाक्य टाकल्या गेलेले आहेत ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक या पुस्तकाची सिम्प्लिसिटी म्हणजे साधेपणा वा वाढवण्याचं काम आ, ही छोटी आणि साधी वाक्य जी आहेत ते करतात समोर बघू आपण काय सांगितलेलं आहे ते तर पुस्तकाबद्दल

दहा वर्षाच्या खोडकर मुलाबद्दल अँड सम पेरेंट्स मे बी कन्सर्न्ड अबाउट द इन्फ्लुएन्स धिस विल ऑन हॅव ऑन दे आर ऑलरेडी मिस्चुअस चिल्ड्रन इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव आणि पालकांना असं वाटू शकते डिस्क्रिप्शन वाचल्यानंतर की बाबा या पुस्तकाचा प्रभाव आपल्यास ऑलरेडी खोडकर जो मुलगा आहे याच्यावरसुद्धा होऊ शकतो का म्हणून ते पुस्तक वाचण्यासाठी थोडंसं त्या किंवा मुलाला देण्यासाठी थोडंसं थांबतील किंवा त्यांना भीती वाटेल बट द बुक इज ॲज सच परंतु पुस्तक असं काही लिहिलेलं आहे आर के नारायण यांनी दॅट इट इनकमपासेस द मिस्चीफ ऑफ द किड्स इन अ व्ह्यू ऑफ द किड विच इज हार्मलेस अँड प्युअर इन इज परस्पेक्टिव्ह परंतु या पुस्तकामध्ये समावेश केलेला आहे इनकमपासेस म्हणजे समावेश करणे किंवा अशा पुस्तक अवतीभोवती फिरतं द मिस्चीफ ऑफ द किड्स लहान मुलांच्या खोड्यांसंबंधी इन अ व्ह्यू ऑफ द किड विच इज हार्मलेस अशा खोड्या ज्या नुक नुकसानकारक नाही आहेत म्हणजे त्याच्यामध्ये असं दुसऱ्यांना डॅमेज करणं किंवा त्रास देणं असातला काही प्रकार नव्हता किंवा त्याच्यातून काही नुकसान होईल असं काही नव्हतं अँड बट इट इज प्युअर इन हिज परस्पेक्टिव परंतु अतिशय शुद्ध असं जे काही विचार निष्पापणे जे काही केलेल्या खोड्या आहेत त्या त्यामध्ये त्या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत ऑल्सो अमिट्स ऑल द मिश्चिफ अँड नॉटीनेस वी ॲक्च्युली फाईंड दॅट स्वामी इज अ लव्हिंग अँड अ टेंडर किड हुज इज ॲक्च्युली व्हेरी सेन्सिटिव्ह आणि या सगळ्यांमध्ये ऑल द मिस्चीफ ज्या काही खोड्या आहेत अँड नॉटीनेस आहेत या मुलाच्या वी ॲक्च्युली फाईंड दॅट नंतर आपल्याला असं कळतं की स्वामी इज अ लव्हिंग अँड अ टेंडर किड हा स्वामी जो आहे अति अतिशय प्रेमळ आणि हळवा मुलगा आहे टेंडर म्हणजे हळवा हु इज ॲक्च्युली व्हेरी सेन्सिटिव्ह आणि हा जरा भावनिकसुद्धा आहे इट इज ऑल्सो इट इज ऑल्सो नोन फॅक्ट दॅट मिश्चिवस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह आणि ही गोष्टी सर्वज्ञा ह्या गोष्टी ज्या काही या सर्वज्ञात आहे की जे खोडकर मुलं असतात ते सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह हो असतात म्हणजे भावनिक असतात अँड लविंग पीपल ऑफ ऑल आणि हे सगळे दुस दुसऱ्यांवर प्रेम सुद्धा असतात पे प्रेमळ सुद्धा असतात अँड आर के नारायण डाज अ ग्रेट जॉब कन्व्हिंग दॅट टू ऑल ऑफ अस आणि आर के नारायण यांनी या पुस्तकामध्ये कन्वे म्हणजे दुसऱ्यांना सांगणे पोचवणे आपल्या ज्या काही भावना आहेत ही जी काही गोष्ट आहे या पुस्तकातून चपकलपणा सगळ्यांसमोर मांडलेली आहे बघा हे असे आर के नारायण अजून समोर आपण त्याबद्दल माहिती घेऊया की काय सांगितलेलं आहे पुस्तकामध्ये तर सो इन कन्क्लुजन इट कॅन बी सेट दॅट आपण कन्क्ल्युजनकडे आता वळत आहोत सो इन कन्क्ल्युजन इट कॅन बी सेट दॅट धिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑलेजेस किंवा हे पुस्तक जे आहे प्रत्येक वयातील मुलांसाठी हे खूप उपकारक असं पुस्तक आहे हू मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड और हू मे वॉन्ट टू इम्प्रूव देअर इंग्लिश स्किल्स ज्यांना पुस्तकाचा आनंद घ्यायचा आहे ते आनंद घेऊ शकतात आणि ज्यांना इंग्लिश स्किल्स इम्प्रूव म्हणजे सुधारणा करणे आपली इंग्रजी सुधरवायची असेल तर नक्की हे पुस्तक वाचलं पाहिजे आर के नारायणचं प्रत्येक पुस्तक वाचा त्याच्यातून तुम्हाला इंग्रजी तुमची दुरुस्त होईलच कारण त्यामध्ये इंडियननेस आहे भारता भारतीयपणा आहे थोडासा आपला इंग्लिशमध्ये म्हणून ती अतिशय साधी आणि सोपी सरळ अशी भाषा त्यांनी वापरलेली आहे सो अबाउट द ऑथर आता थोडंसं ऑथरबद्दल म्हणजे लेखकाबद्दल आर के सुद्धा लेखकाने या रिव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे बघा द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर ऑफ ऑल टाईम आर के नारायण हे जे लेखक आहे आर के नारायण हे ज भारतातले वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स आहेत एक महान असे लेखक होऊन गेलेले आहेत आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एवर प्रोड्युस्ड आणि त्यांनी अतिशय अप्रतिम अशी पुस्तकंसुद्धा लिहिलेली आहेत आजपर्यंत भारतामध्ये होऊन गेलेल्या महान लेखकांपैकी एक आणि महान पुस्तकांची निर्मिती या लेखकाने केलेली आहे प्रोड्यूस म्हणजे निर्माण करणे आउटस्टँडिंग म्हणजे अप्रतिम अँड धीस बुक इन पर्टिक्युलर कॅप्चर्स द इसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज किड आणि हे पुस्तक काय करतं कॅप्चर्स म्हणजे आपल्यासमोर मांडतं द इसेन्स ऑफ इंडिया भारताचा आत्मा स्पिरिट चैतन्य काय आहे भारत काय आहे इंडिया काय आहे हे त्यांनी ब्रिटिश रूलमध्ये असताना भारत भारत कसा होता हे आपल्या पुस्तकामध्ये बिलकुल चपखलपणे मा मांडलेलं आहे अतिशय योग्य पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे आपल्या पुस्तकांमध्ये भारताची सुद्धा अँड द माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज किड आणि आपल्या या पुस्तकामध्ये दहा वर्षाच्या मुलाचं माइंड काय असू शकतं टीनेज मुलं कशी असू शकतात याची सुद्धा मांडणी त्यांनी या पुस्तकामध्ये केलेली आहे असे हे आर के नारायण अदर ग्रेट वर्स बाय नारायण इन्क्लूड ना आर के नारायणची दुसरी जी काही महत्त्वाची पुस्तकं आहेत ती कोणकोणती आहेत ते सुद्धा समोर सांगितलेलं आहे ते बघूयात आपण अदर ग्रेट वर्स बाय आर के नारायण इन्क्लूड समावेश असणे इन्क्लूड म्हणजे मालगुरी डेज हे त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक प्रसिद्ध आहे द गाईड याला साहित्य अकादमीचा सा पुरस्कार भेटला होता द पेंटर ऑफ सायन्स हा हे एक पुस्तक आहे अँड मेनी मोर लिटरेरी वर्क्स सच सचॅज द रामायणा रामायणा नावाचंसुद्धा पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे अ शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक एक शॉर्ट व्हर्जन त्यांनी लिहिलेलं आहे रामा रामायणाचं आणि द महाभारत हे सुद्धा त्यांनी अ शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक इंडियन इपिक जे काही आहे आपले हे जे काही महाकाव्य आहे याचं एक छोटंसं व्हर्जन जे काही असेल ते शॉर्ट करून त्यांनी ब्रीफमध्ये घेऊन काढलेलं आहे सो गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड तर तुम्हाला वाचायचं असेल हे पुस्तकं तर नक्की वाचा आर के नारायणची तुम्ही गुगलवर सर्च करून बघा पुस्तकं ॲमेझॉनवरून मागवायची असतील ते मागवू शकता अतिशय सुप्रसिद्ध असे हे लेखक आर के नारायण कादंबरी हा प्रकार इंग्लिश नॉवेल हा प्रकार त्यांनी भारतामध्ये आणला आणि त्या त्यामध्ये सुद्धा त्यांनी भारतीयत्व म्हणजे कॉमन मॅन हे त्यांच्या लिखाणाचं उद्दिष्ट होतं किंवा त्याला समोर ठेवून त्यांनी लिहिलेल्या ज्या काही घटना होत्या त्या सांगितलेल्या आहेत तर या पुस्तकामध्ये सुद्धा स्वामी अँड फ्रेंड्समध्ये आर आर के नारायण यांनी दहा वर्षाच्या मुलासंबंधीची माहिती दिलेली आहे नक्की हे पुस्तक जरूर वाचा तुम्हाला जर भेटलं तर तुमची इंग्लिश स्किल तर वाढेलच परंतु तुम्हाला आनंदसुद्धा तितकाच भेटेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका कारण येणाऱ्या नवीन व्हिडिओ नोटिफिकेशनसाठी बेलायकांचं बटन दाबणं आवश्यक आहे ते इंग्लिश फ्लुएंट बघत राहा शिकत राहा आज आपण इथे थांबूयात धन्यवाद